देवेंद्र फडणवीसला म्हणा तो किती हा घेना तो हा गार करीन तर फक्त म्हणत जरा घे. ओ बादर, देवेंद्र फडणवीस तो आम्हाला आणखी ओळखेलच नाही. तो आग फक्त मीच इजू शकतो, गार करू शकतो. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचलल्या जातात. मी भेत नाही, मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयार आहे. पहिले पकड वॉरंट काढ. आम्ही का दहशतवाद घेत का, बॉम्बस्फोट करणारे, मर्डर केला का आम्ही, डाके टाकले का, पकड वॉरंट काढता? बरं, मी सन्मान केला का नाही न्यायालयाचा, संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा? साहेब ऐकताय ना तुम्ही, हां केला की नाही? मी मागच्या वेळेस गपचिप गेलो का नाही? न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे, जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे, आरडाओरडं झाली नाही पाहिजे. मी गपचिप गेलो, हां जामीन करून आलो का नाही? पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे सांगा मला तुम्ही? पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? इतक्या तातडीनं माझ्याविषयी न्याय का? इतकी न्यायपालिका कट्र झाली, कोपर्डी चालकांनी आणखी फाशी दिली का रे बाबा? हां मी एवढं फसवणुकीचे किती गुन्हे राज्यात काढावर बाहेर सगळे. हां न्याय न्याय व विधी विभाग कोणाकडे? देवेंद्र फडणवीसकडं. हां याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीसचा. गृह विभाग कोणाकडे आहे? पोलीस देवेंद्र फडणवीसांकडे. देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली. कोणाला? दरेकरला. म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे, ही यांना मी या साईडत गुतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुतत नाही. यांनी असं ठरवलं आहे आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना ह्याच्यात याला जेलमध्ये टाकायचं. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो आणि ते खरं आहे. ही देवेंद्र फडणवीसनं रचलेला डाव आहे. विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांनासुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो. न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला IQ माहिती. IQ बरं का, मी खरं बी म्हणत नाही, ते हाय देव. कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो असं मी ऐकून आहे. नाका पुणे म्हणतं की तो कोर्ट कसं आहे बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी मी आरोप करणारातला नाही, मी न्यायदेवतेला मानणार आहे, कानाला धरून सांगतो. न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते. पण काही जण असे आहेत की ते नातं निभिती आहेत. ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे आहे म्हणून त्याचं ऐकतेत. दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतेत. आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुतीणार आहे. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, तो मला याच्यात आत टाकणार आहे. आत कोणते कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायची असे रात्रीची आलेली माहिती मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचलल्या जातात. मी भेत नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला म्हणा तो किती हा घेना तो हा गार करीन तर फक्त म्हणत जरा घेच. ओ बादर, देवेंद्र फडणवीस तो आम्हाला आणखीन ओळखेलच नाही. तो आग फक्त मीच इजू शकतो, गार करू शकतो.